नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो जणांक सात जानेवारी दोन हजार एकवीस आज आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या या व्हिडीओमध्ये घेत हो। आहोत आयकर विभाग यांच्यामार्फत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही बघू शकता आयकर निरीक्षकच्या बारा जागा आहेत कर सहाय्यकच्या सोळा एमटीएस अर्थात आपण याला शिपाई कॅटेगरी पद म्हणू शकतो त्याच्या दहा जागा आहेत ज्यासाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे पेबँट तुम्हाला पेब टू प्लस गटकर मधली किंवा कर सहायक आणि एम टी एस या पदांसाठी पे बँड वन जो पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आहे प्लस ग्रेड पी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे ओव्हरऑल एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता अर्ज करणे शेवट तारीख सतरा जानेवारी दोन ही ठेवण्यात आलेले आहे डिटेलमध्ये आपण याबाबतच माहिती घेणार आहोत त्या अगोदर चॅनल नवीन साल महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नक्की करा जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात सब्सक्राइब करा तो बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता व्हिडिओ सर्व करण्याकडून मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट ही भरती जी होत आहे ती खेळाडूंसाठी होत आहे जर तुम्ही खेळाडू असाल किंवा तुमच्याकडे त्याच्या प्रकारचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पाहा नाही तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता जर तुम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीसाठी रिलेटेड नसाल तर तर बघा जाहिरात जी प्रसिद्ध आहे सांगितल्याप्रमाणे विभाग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ऑफिस ऑफ ऑफ प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स यांच्यामार्फत मित्रांनो स्पोर्ट्स कोटा रिक्रुटमेंट दोन हजार वीस एकवीस अंडर जी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तुमचं जॉब लोकेशन हे चेन्नई या ठिकाणी असणार आहे मात्र जरी तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून यासाठी अप्लाय केला तरी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे यामध्ये बघूया आपण नंबर ऑफ कशा प्रकारे त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत त्यामुळे बघा ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर्म मिलिटिरियस स्पोर्ट्स पर्सन हु आर रिप्रेझेंट द कंट्री इन स्टेट ऑल ओव्हर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स अशा प्रकारचे जर तुम्ही इव्हेंट्समध्ये स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यामध्ये बघा नंबर ऑफ वॅकन्सीज प्रकारे आहेत इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स याच्या टोटल बारा जागा आहेत नऊ हजार तीनशे ते ती चौतीस आठशे प्लस ग्रेड पे तुमचा चार हजार चार हजार सहाशे असणार आहे दुसरं पद टॅक्स असिस्टंट घर एक सोळा जागा आहेत पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड पे चोवीसशे तुमचा राहणार आहे तिसरं पद एमटीएस मल्टी टास्किंग स्टॅप याला आपण इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणत असेल तर शिपाई कॅटेगरीमधलं पद येतं जसं की टोटल दहा जागा आहेत पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे तुमचा ग्रेड पे अठराशे या ठिकाणी असणार आहे ही पदांची माहिती नंबर ऑफ वॅकन्सी चेक केल्या तर चांगल्या आहेत तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता त्यानंतर आपण बघूया यासाठी लागणार आहे ऑदर क्वालिफिकेशन कशा आहे एज लिमिट त्यांनी मेन्शन केलेलं आहे अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट असणार आहे मित्रांनो जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं के एक चार दोन हजार वीस रोजी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे प्लस या ठिकाणी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल हे जे एज लिमिटेल ते ओपन कॅटेगरी करतात आर अनरिझर्व कॅटेगरीसाठी दिलेला आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष रिलॅक्सेशन फॉर ओबीसी कॅन्डिडेट्स टेन इयर्स इन केस ऑफ एससी एसटी कॅन्डिडेट्स आणि फाईव्ह इयर्स इन केस ऑफ स्पोर्ट्स पर्सन विथ एक्सेप्शनल अचिव्हमेंट ॲज पर डिपार्टमेंट ऑफ डीओपी अँड ओ एम असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सीला पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे एज लिमिटमध्ये दहा वर्षाचं रिलॅक्सेशन एससी एसटी कॅन्डिडेटला आहे आणि तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये एक्सेप्शनल अचीवमेंट असेल तर तुम्हाला अगेन त्यामध्ये फायव्ह इयर्स रिलॅक्सेशन मिळत आहे या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता कॅटेगरी वन एड दोन साठी बघा पहिल्या दोन पदांसाठी मिनिमम ऑफ बॅचलर्स डिग्री फॉर्म रिकन युनिव्हर्सिटी ऑर इस इक्वेल तिसऱ्यासाठी मिनिमम ऑफ पास मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वल दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पहिल्या दोन पदांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिग्री बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे प्लस तुमच्याकडे स्पोर्ट्स अचिव्हमेंट पाहिजे त्यामध्ये स्पोर्ट्स एलिजिबिलिटीने दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार वर्षामध्ये जर तुम्ही इंटरनॅशनल टोर्नामेंट्स इव्हेंट्स लाईक ऑलिम्पिक अँड टूर्नामेंट्स चॅम्पियनशिपमध्ये टोर्नामेंट्समध्ये इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेशन केलेलं असेल या ठिकाणी पार्टिसिपेशन आहे महत्वाचं आहे बेसिस ऑन ऑफ देअर पार्टिसिपेशन लेखन आहे टूर्नामेंट इवेंट्स तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यामध्ये बघू शकता इंटरनॅशनल टुर्नामेंट्स आहेत अदर इंटरनॅशनल टुर्नामेंट्स आहेत डोमेस्टिक टुर्नामेंट्स किंवा इतर भरपूर त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटसुद्धा मेन्शन केलेले आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर यापैकी एक पार्टिसिपेशन तुमचं असणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठी स्पोर्ट्स कोण कोणते आहेत बघा ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे ॲथलेटिक्स मेन अँड वुमन मेनच्या चार वुमनच्या दोन जागा आहेत या ठिकाणी इव्हेंट पोझिशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे बास्केटबॉल आहे क्रिकेट आहे फुटबॉलच्या चार जागा आहेत ज्यामध्ये दोन डिफेंडर दोन फॉरवर्डच्या वॅकन्सीज त्यांनी सांगितलेल्या आहेत हॉकी टोटल पाच जागा आहेत दोन टू हाफ लाईन वन फुल बॅक दोन फॉरवर्ड कबड्डीच्या चार जागा आहेत त्याही तुम्ही चेक करू शकता महाराष्ट्रामध्ये कबड्डीचे भरपूर खेळाडू असतील तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता क्रिकेटसाठी सुद्धा तुम्हाला मिळून जातील त्यानंतर व्हॉलीबॉलसाठी पाच जागा आहेत मित्रांनो त्याही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अटॅकर सेटर सेटर त्यानंतर युनिव्हर्सिअल ब्लॉकर आणि लिब्रोची एक जागा आहे प्रत्येकी एक एक जागा अशा पाच जागा भरल्या जातील टेबल टेनिसची एक जागा आहे शटल बॅडमिंटन एक कॅरमची एक कॉन्ट्रॅक्ट बिरच्या दोन लॉन टेनिसच्या एक बॉडी बिल्डिंगची एक आणि टोटल चौतीस जागा आहे ज्यापैकी चार जागा एट या त्यांनी या ठिकाणी वुमनसाठी राखीव ठेवलेला आहे तर हे तुम्ही चेक करू शकता टोटल चौतीस जागा मेनसाठी प्लस चौतीस वुमनसाठी अशा टोटल अडतीस जागांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे क्वालिफिकेशन तुम्हाला समजलं असेल पहिल्या दोन पासासाठी ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे नंतर पार्टिसिपेशन मेन्शन केलेल्या कोणत्या एका इव्हेंटमध्ये आणि त्यानंतर कोणकोणते स्पोर्ट्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही मेंशन पार्टिसिपेशन केले पाहिजे तेही तुम्ही ते या ठिकाणी बघू शकता तेही मेन्शन केलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला फर्दर डिटेल्स रिगार्डिंग द डिसिप्लिन ऑफ स्पोर्ट्स किंवा सांगितल्याप्रमाणे मी या दोन वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यासाठी किंवा या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे ती मी में मेन्शन करेन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचू शकता त्यानंतर तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी फी किती घेतली जाईल हे मेन्शन केलेलं नाही नोटिफिकेशनमध्ये मे बी फ्री ऑफ कॉस्ट असेल जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता सतरा तारखेपर्यंत सतरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्हाला संपूर्ण लिंक्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील ओवरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो जर तुम्ही पार्टिसिपेशन केलेलं असेल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि दिलेल्या स्पोर्ट्सपैकी एक स्पोर्ट्स तुमचा असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता एक्झामबाबत डिटेल्स माहिती दिलेली नाही मात्र शॉर्टलिस्ट मार्फत तुमचं सिलेक्शन आणि फील्ड टेस्ट मार्कवर सिलेक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्की तुम्ही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे याबाबत काय डाउट असेल कमेंट करा चॅनल नसाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकन क्लिक करा धन्यवाद